मित्रांनो या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला भेटायला येत आहे आपली सुपर डुपर हिट जोड गोळी येस बंडू आणि त्याच्या मास्तरांची आणि आज त्यांच्या जुगलबंदीचा विषय आहे परीक्षेतली कॉपी. सो प्लीज वेलकम ऑन स्टेज अभिजीत चव्हाण आणि आशिष पवार. मुलांनो परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास करताय ना? बंडू आलाच नाही का अजून? नेहमी नेहमी उशिरा येतो हा मुलगा. गुरुजी गुरुजी काय करतो आहेस? माझ्या धोत्रात काय शिरतो आहेस? धोत्रात नाही गुरुजी, तुमचे चरण स्पर्श करतोय. असो असो, पण तू असा उड्या का मारत आलास बरे? मोरू पण असाच उड्या मारतो. अरे पण मोरूची कॉपी कशाला करतोस? नाही करणार, मागच्या वेळी त्याची कॉपी केली आणि त्याच्याबरोबर मी पण फेल झालो. आता मी पप्पूची कॉपी करणार आहे. अरे नाही रे नाही बंडू, अरे कॉपी करणंच मुळात चुकीचं आहे. नाही गुरुजी, कॉपी करताना पकडलं जाणं हे चुकीचं आहे. बंडू अरे पण असं दुसऱ्या मुलांचं बघून लिहायचंच कशाला? अहो तुम्हीच म्हणता ना हुशार मुलांकडून काहीतरी शीख म्हणून. अरे शीख म्हणजे त्यांच्याकडून चांगले गुण घे. आता त्यांची उत्तर बघून लिहिल्यावर चांगलेच गुण मिळणार गुरुजी. बंडू अरे तू तू स्वतःचा अभ्यास का नाही करत? माझाच अभ्यास करायला मी काय एखादी ऐतिहासिक घटना आहे का? अरे हे तस स्वतःच म्हणजे तू अभ्यास का नाही करत? सचिन तेंडुलकर शेती करतो. पण तो तुझ्यासारखी माती पण करत नाही. मग तो काय करतो? तो चांगला क्रिकेट खेळतो. मग मी पण खेळायला जाऊ? नको, तू खेळायला लागलास की डायरेक्ट भावनांशीच खेळतोस. नाही गुरुजी, आजकाल भावना सुद्धा माझ्याशी खेळायला टाळते, त्यामुळे माझा डॉक्टर डॉक्टर हा खेळ बंद आहे. बंधू अरे लाज नाही वाटत तुला डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेळायला? त्यात लाज काय वाटायची? संप करून पेशंटच्या जीवाशी खेळायला डॉक्टरना लाज वाटत नाही, मग मला डॉक्टर डॉक्टर खेळायला कशाला लाज वाटायला पाहिजे? बरोबर आहे तुझं. अरे पण वेड्या अभ्यास करून डॉक्टर बन. नाही गुरुजी, मी मोठेपणी पेशंट होणार. पेशंट? हो, सगळेच डॉक्टर झाल्यावर तपासणार कोणाला? जाऊ दे डॉक्टर, जाऊ दे डॉक्टर, जाऊ देत दुसरं काहीतरी बन हो. मग मी डाकू बनू. काय बनू? डाकू. डाकू? मग आता कोण आहेस गुरुजी? म्हणजे डाकू बनून तू करणार काय आहेस? मी खासदार होणार. त्यापेक्षा अभ्यास कर आणि चांगले मार्क्स मिळव. नाही ते काय मी मिळवीनच हो, पण तुम्हीच मला कॉपी करून देत नाही ना. अरे कारण कॉपी करणं चुकीचं आहे, चोरी करण्यासारखं आहे ते. चोरी? कोणी सांगितलं? तुमचा तुम्हीच ठरवता. माझं मी नाही ठरवलेलं रे, हा साधा कॉमन सेन्स आहे. गुरुजी मला मूर्ख बोलू नका. अरे नॉनसेन्स नाही, कॉमन सेन्स म्हणालो मी. इंग्लिश येतं म्हणून काय वाटतं ते बोलणार काय तुम्ही? मला सुद्धा एबीसीडी येत, पण मी इंग्लिश मध्ये बोलतो. तुला फक्त एबीसीडी ही चारच अक्षर येतात, आणि या चार अक्षरात असे कितीशी वाक्य बनणार आहेत? बनतील गुरुजी. त्यापेक्षा इंग्रजी शिक. अच्छा, म्हणजे इंग्रजांची कॉपी करायची? अरे शिकणं म्हणजे कॉपी करणं नव्हे रे. आता काय बोलणार, पप्पूच्या उत्तर पत्रिकेत बघून काही शिकून लिहायचं म्हटलं तर ती तुम्हाला कॉपी वाटते. कारण ती कॉपीच आहे. अहो काय ते ठरवा नक्की, कालची उतरली नाही काय? कानफळ फोडेन. मग मी फळा फोडीन. काय सारखं सारखं घाबरवतोस रे? फळा फोडेन फळा फोडेन एवढं सांगतोय, कधीपासून कॉपी करू नकोस कॉपी करू नकोस. ऐकत नाही माझं, सारखे सारखे धक्के देतो. आता ऐकशील ना माझं? चल तिकडे जाऊ बरं. आई सीडी? मला पण इंग्लिश येतो गुरुजी. तुझ्या जवळच ठेवते, नाही तर वर्गातली मुलं भलतच काहीतरी भाषा शिकतील.
स्वतःच्या मनाची उत्तरे लिहित जा यापुढे उत्तर पत्रिकेमध्ये. पण माझ्या मनाची उत्तर ही उलट उत्तर असतात. मग तुमचा अपमान होईल. नाही होणार माझा अपमान. अरे स्वतःच्या मनाची उत्तर म्हणजे अभ्यास करून स्वतःच्या मनाची उत्तरे लिहायची. अच्छा ठीक आहे गुरुजी, मग मी यापुढे अक्षुची कॉपी करीन. अक्षुची कॉपी का? तुम्हीच म्हणालात ना स्वतःच्या मनाची उत्तर लिही म्हणून. मग आता तिचं मन आणि माझं मन काही वेगळं आहे का गुरुजी? आमच्यात काही वेगळं राहिलंच नाही. बोला गुरुजी, बोला गुरुजी, गुरुजी बोला. येत आहे गुरुजी. गुड गुड गुरुजी, येत आहे. बोला ना गुरुजी. बंडू गुरुजी बोला. बावळट गुरुजी, काहीतरी राहिलंय असं तुम्हाला वाटत नाही? नाही काही राहिलेलं नाही. नाही नाही गुरुजी बोला ना. नाही तो शब्द बोला ना गुरुजी. नाही नाही बोलणार. शी एवढे पुरुषासारखे पुरुष असून बावळट बोलता? तुमच्यात आता काही ताकदच नाही राहिली. अरे स्वतःला मर्द समजता तुम्ही मर्द, आणि असं पुळचटासारखं बोलता बावळे. गुरुजी आता कस माझं मन प्रफुल्लित झालं. हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते. ओ गुरुजी मीच काय, अख्खा महाराष्ट्र हा शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला होता गुरुजी. अरे बेंचोर उभा करेन तुला, बेंचोर. घंटा गुरुजी काय वाजली. आता मी चाललो गुरुजी. हा बंडू था.